नमस्कार, रेणुकाज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर चला आज आपण बघूया पिझ्झा सीरीज मधला पाचवा इन्ग्रेडियंट जो असणार आहे टोमॅटो सॉस। तर चला बघू। रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकाज किचनला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टिंग टिंग। आज आपण बघणार आहे टोमॅटो सॉस हा कसा बनवायचा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले, छान असं लालसर कलरचे बघून घेतलेले, अर्धी वाटी साखर त्या चमच्याचा वापर केलेला आहे, मोठे चार चमचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घेऊ शकता। एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च, कलर छान येतो। दोन चमचे व्हिनेगर, चवीनुसार मीठ आणि पाणी। सर्वप्रथम आपण टोमॅटो कट करून घेऊया। टोमॅटो घ्यायचा, वरचा पोर्शन काढायचा। मी असे कट करून घेणार आहे। आपले सर्व टोमॅटो कट करून झालेले, आपण आता एक कुकर घेणार आहे। कुकर मध्ये सर्व टोमॅटो घालणार आहे। आपण सर्व टोमॅटो ऍड करून झालेले आहेत कुकर मध्ये। आता आपण एक ग्लास पाणी घालणार आहे छोटासा, आणि तीन शिट्ट्या काढून घेणार आहे। तीन शिट्ट्या झालेले आहेत, कुकर गार झालेला आहे बघू शकता। आता आपण खोलूया। बघू शकता आता आपण गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक फाईन अशी पेस्ट काढून घेणार आहे। टोमॅटो गार झालेले बघू शकता। आता आपण मिक्सर मध्ये घालूया। आणि फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे। आणि ह्या टोमॅटोतलं पाणी आपण फेकून देणार नाहीये, ह्याचा वापर करणार आहे। एक पेस्ट करून घेणार आहे आपण। आणि मी पाणी हे बाजूला काढून घेतलेलं आहे, ह्याचा वापर करणार आहे आपण। बघू शकता तुम्ही छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण एका गाळणीने गाळणार आहे। आपण असंच पूर्ण गाळून घेणार आहे। आपण पूर्ण गाळून घेतलेलं आहे, एवढंस राहिलेलं आहे। तर तुम्ही काय करायचं, हे भाजीला वापरलं तरी चालेल। आणि मी जे टोमॅटोचं पाणी राहिलेलं आहे त्या पाण्यातच मी पेस्ट गाळून घेतलेले बघू शकता। आता आपण एका पॅन मध्ये हे घालूया आणि सॉस बनवून घेऊया। गॅस ऑन केलेला आहे, त्यामध्ये एक पॅन ठेवलेला आहे। टोमॅटो प्युरी घालणार आहे, साखर, तिखट, चवीनुसार मीठ, हलवून घ्यायचं छान। आता आपण कमी गॅसवर शिजवणार आहे 5 मिनिटं। 5 मिनिटं झालेली आहे। तुम्ही छान अशी प्युरी अशी घट्ट झालेली आहे। आता आपण व्हिनेगर घालणार आहे। व्हिनेगर घातल्याने छान सॉस असा टिकून पण राहतो।
आणि मी 5 मिनिटं छान असं झाकून ठेवणार आहे। पांच मिनिटं झालेले आपण आता एकदा बघूया छान अशी सॉस झालेला आहे। आपण आता एक प्लेट घेणार आहे, त्या प्लेट मर थोडंस घालणार आहे असं। पाहू शकता तुम्ही असं पाण्यासारखं जर गळलं तर समजायचं की आपला सॉस झालेला नाहीये, पण हा एकदम घट्ट आहे, आपला सॉस तयार आहे। तर आपण गार झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एकदा दाखवणार आहे। मी गॅस बंद करणार आहे आणि हा सॉस मी मीडियम गॅसवर शिजून घेतलेला आहे। मी आता गॅस बंद करणार आहे। आपला टोमॅटो सॉस रेडी आहे। हा सॉस आपण काचेच्या वरणी स्टोअर करून ठेवूया, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेली रेसिपी नक्की बघा। धन्यवाद।